नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. बोला श्री जगत जननी माता जगदंबा की जय. मित्रांनो, आज शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस माता चंद्रघंटा यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. तर आज मी तुम्हाला माता चंद्रघंटा यांची पावन कथा सांगणार आहे. तर तुम्ही सर्वांनी मोठ्या श्रद्धा आणि प्रसन्नचित्त मनाने या कथेला आणि महिमेला पूर्णपणे ऐका. माता दुर्गा यांची तिसरी शक्ती चंद्रघंटा आहे. नवरात्री उपासनामध्ये तिसऱ्या दिवशी याच देवीची पूजा आराधना केली जाते. यांचे हे स्वरूप परम शांतिदासाचा अर्थ चंद्र आहे. याच कारणाने त्यांना चंद्रघंटा देवी म्हटले जाते. देवीच्या शरीराचा रंग सोन्यासमान चमकीत आहे. त्यांना 10 हात आहेत. त्यांच्या 10 हातांमध्ये खडक इत्यादी शस्त्र आणि बाण इत्यादी अस्त्र विभूषित आहेत. देवीचे वाहन सिंह आहे. देवीची मुद्रा युद्धासाठी उगत राहण्याची असते. देवीच्या घंटेच्या भयानक ध्वनीने अत्याचारी दानव दैत राक्षस सदैव घाबरतात. नवरात्राच्या दुर्गा उपासनेमध्ये तिसऱ्या दिवशी देवीची पूजा करण्याचे अत्यधिक महत्त्व आहे. या दिवशी साधकाचा मन मणिपूर चक्रात प्रवेश करतो. माता चंद्रघंटा यांची कृपा साधकाला अलौकिक वस्तूंचे दर्शन घडवते. दिव्य सुगंधांचा अनुभव देते आणि विविध प्रकारच्या दिव्य ध्वन्या ऐकू येतात. हा क्षण साधकासाठी अत्यंत सावध राहण्याचा असतो. माता चंद्रघंटा यांची कृपा साधकाचे सर्व पाप आणि अडचणींना विनाश करते. यांची मुद्रा सदैव युद्धासाठी अभिमुख राहण्याची असते, म्हणून देवी भक्तांचे कष्ट लवकरच निवारण करते. त्यांचे वाहन सिंह आहे, म्हणून त्यांचे उपासक सिंहासारखे पराक्रमी आणि निर्भय होतात. देवीच्या घंटेची ध्वनी सदैव भक्तांचे प्रेत बाधा इत्यादींपासून संरक्षण करते. दुष्टांचा दमन आणि विनाश करण्यामध्ये सदैव तत्पर राहूनही देवीचे स्वरूप दर्शक आणि आराधकासाठी अत्यंत सौम्यता आणि शांततेने परिपूर्ण राहते. देवीच्या आराधनेने मिळणारा एक खूप मोठा सद्गुण म्हणजे साधकात वीरता, त्याचबरोबर निर्भयतेसह सौम्यता आणि विनम्रतेचा देखील विकास होतो. देवीच्या मुख नेत्र आणि संपूर्ण कायेमध्ये कांतीगुणाची वृद्धी होते. स्वरात दिव्य अलौकिक माधुर्याचा समावेश होतो. माता चंद्रघंटा यांचे भक्त आणि उपासक ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव घेतात. अशा साधकाच्या शरीरातून दिव्य प्रकाशयुक्त परमाणूंचे अदृश्य विकरण होत राहते. हे दिव्य क्रिया साधारण चक्षुने दिसत नाही, पण साधक आणि त्याच्या संपर्कात येणारे लोक याबाबत चांगले अनुभव घेतात. आपल्याला हवे आहे की आपल्या मन वचन कर्म आणि काया यांना विहित विधिविधानानुसार पूर्णता परिशुद्ध आणि पवित्र करून माता चंद्रघंटा यांचे शरणागत होऊन त्यांची उपासना आराधनामध्ये तत्पर असावे. देवीच्या उपासनेने आपल्याला सर्व सांसारिक कष्टांपासून विमुक्त होऊन सहजपणे परमपदाचे अधिकारी बनता येईल. आपण निरंतर देवीच्या पवित्र विग्रहाला ध्यानात ठेवून साधनेकडे अग्रसर होण्याचा प्रयत्न करावा. त्यांचे ध्यान आपल्या यालोक आणि परलोक दोन्हीसाठी परम कल्याणकारी आणि सद्गती देणारे असते. प्रचलित कथेनुसार माता दुर्गेने माता चंद्रघंटा यांचा अवतार तेव्हा घेतला होता जेव्हा दैत्यांचे आतंक वाढू लागले होते. त्यावेळी महिषासूरचा भयंकर युद्ध देवतासोबत चालला होता. महिषासूर देवराज इंद्राचा सिंहासन मिळवू इच्छित होता. तो त्याची स्वर्ग लोकावर राज्य करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे युद्ध करीत होता. जेव्हा देवतांना त्याच्या या इच्छेचा ठाव लागला तेव्हा ते चिंतेत पडले आणि भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यासमोर गेले. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी देवतांची गोष्ट ऐकून क्रोध प्रकट केला. क्रोध येताना त्या तिघांच्या मुखातून ऊर्जा बाहेर निघाली. त्या ऊर्जेपासून एक देवी अवतरित झाली. त्या देवीला भगवान शंकराने त्यांचा त्रिशूल, भगवान विष्णूने आपला चक्र, इंद्राने त्यांची घंटा, सूर्याने त्यांचे तेज आणि तलवार व सिंह प्रदान केला. यानंतर माता चंद्रघंटाने महिषासुराचा वध करून देवतांची रक्षा केली. बोला माता चंद्रघंटा की जय. आता ऐकूया मनोइच्छित फळ आणि दुःखांचा नाश करणारी कथा. एका लहान गावात शिवप्रसाद आणि सावित्री हे एक साधे आणि निष्ठावान जोडपे राहत होते. ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि गावात त्यांचा आदरही होता.
शिवप्रसाद एका शेतात काम करायचा तर सावित्री घरातील कामकाज पाहत होती. त्यांच्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ होता कारण ते ईश्वराच्या उपासनेत तल्ली नसायचे. पण त्यांना मूलबाळ नव्हते त्यामुळे त्यांना अधूनमधून दुःख वाटायचे. तरीही त्यांनी त्यांचा देवावरील विश्वास कधी सोडला नाही. काही दिवसांनी त्यांच्यावर एक मोठे संकट आले. शिवप्रसादने अनेक वर्षे मेहनत करून एक लहानसे शेत खरेदी केले होते, ज्यात शेती करून उगवलेले धान्य विकून त्याचे कुटुंब व्यवस्थित चालत होते. परंतु अचानक मोठ्या पुरामुळे शेतातील पिके वाहून गेली आणि शिवप्रसादचे उत्पन्न एकाएकी बंद झाले. उत्पन्न बंद झाल्याने शिवप्रसाद आणि त्याची पत्नी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करू लागले. पण त्यातून पुरेसा पैसा मिळत नव्हता. कधी काम मिळायचे तर कधी रिकामी घरी बसून राहावे लागायचे. त्यामुळे शिवप्रसाद आणि सावित्रीला आता खाण्याचेही हाल पडायला लागले होते. आर्थिक अडचणींमुळे शिवप्रसाद निराश झाला होता. नवऱ्याला निराश पाहून सावित्रीला त्याची काळजी वाटत होती. सावित्रीने नवऱ्याला धीर दिला आणि म्हणाली, जर आपला परमेश्वरावर विश्वास असेल मग कोणतेही संकट आपल्याला तोडू शकत नाही. आपली श्रद्धा मातेवर आहे, तिनेच आपल्याला मार्ग दाखवावा, म्हणून आपण व्रत करूया. सावित्रीने सांगितले की आपण नवरात्रीचे व्रत करू आणि माता चंद्रघंटा देवीची विशेष पूजा करू. शिवप्रसादही मान्य झाला आणि दोघांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपासना करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या घरात एक छोटा चौकोन तयार केला ज्यावर देवीच्या मूर्तीची स्थापना केली. दररोज ते देवीची पूजा करत, देवीच्या नावाने मंत्रोच्चार करत आणि देवीला संकटांतून बाहेर काढावे अशी प्रार्थना करत रोजच्या रोज नित्यनेमाने ते देवीची पूजा अर्चना करायचे. पण प्रारंभी त्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. तरीही ते निराश झाले नाहीत कारण त्यांचा मातेवर पूर्ण विश्वास होता. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी अचानक आणखी एक संकट आले. गावातील एका सावकाराने फसवून शिवप्रसादचे शेत ताब्यात घेतले आणि त्याला शेतातून हाकलले. आता शिवप्रसाद आणि सावित्री एकदम बेघर झाले. आता त्यांच्या सर्व आशा देवीवर टिकून होत्या. दोघेही आता आणखी श्रद्धेने मातेची पूजा करू लागले. त्यांनी 9 दिवसांपर्यंत उपवास केला, सर्व विधी नियमाने पार पाडले. नवरात्रीचा शेवटचा दिवस आला तरी त्यांचे संकट संपले नव्हते. शेवटच्या रात्री त्यांनी देवीला मनोभावे पुकारले, हे माते, तूच आमची माता आहेस, तुझ्या आशीर्वादाने आमचे दुःख दूर कर, आम्हाला सोडव, आम्ही तुझ्या शरणागत आलो आहोत. त्याच रात्री झोपेत असताना शिवप्रसाद आणि सावित्रीला एक अद्भुत स्वप्न पडले. माता चंद्रघंटा देवी स्वतः त्यांच्या समोर प्रकट झाली. देवीने तेजस्वी रूप धारण केले होते. तिच्या हातात घंटा होती आणि ती तिच्या भक्तांसाठी शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देत होती. शिवप्रसाद आणि सावित्री तिच्या समोर नतमस्तक झाले. देवीने हळू आवाजात त्यांना सांगितले, तुमच्या संकटांचे कारण तुमच्या पूर्वजन्मातील काही कर्म आहेत. तुम्ही पूर्वजन्मात काही पाप केले होते, त्याचाच परिणाम तुम्हाला या जन्मात भोगावा लागत आहे. परंतु तुमच्या या जन्मातील पवित्रता, श्रद्धा आणि उपासनेने मला प्रसन्न केले आहे. आता तुमची सर्व संकटे दूर होतील. शिवप्रसाद आणि सावित्री यांनी आनंदाने देवीच्या चरणांवर डोके ठेवले. देवीने त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाली, तुम्ही आता धनधान्याने समृद्ध व्हाल, तुमच्या संकटांचा अंत झाला आहे. परंतु लक्षात ठेवा, भक्ती हीच खरी संपत्ती आहे. देवीच्या आशीर्वादाने दुसऱ्या दिवशीच आश्चर्यकारक घटना घडू लागल्या. शिवप्रसादचे शेत ज्या सावकाराने हडपले होते त्याला तुरुंगवास झाला. शिवप्रसादला त्याचे शेत परत मिळाले आणि पिके तर इतकी भरभराटली की त्यांना विकून मोठा नफा झाला. त्याचबरोबर सावित्रीला आई होण्याचा आनंद प्राप्त झाला. काही महिन्यांनी त्यांना एक गोंडस मुलगा झाला आणि त्यांच्या जीवनात समाधान आणि आनंद परत आला. शिवप्रसाद आणि सावित्रीने देवीचे आभार मानले आणि तिच्या उपासनेला जीवनभर चालू ठेवले. गावातील लोकांनी त्यांच्या श्रद्धेची आणि देवीच्या कृपेची महती पाहिली आणि प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने देवीची मोठी पूजा करू लागले. अशा प्रकारे मित्रांनो, संकट कितीही मोठे असले तरी देवीवर श्रद्धा ठेवल्याने सर्व काही शक्य होते. नवरात्रीच्या उपासनेने आपले जीवन बदलू शकते आणि भक्ताला त्याच्या कर्मांचे फळ देवतेच्या आशीर्वादाने मिळते.
भक्तीने आणि शरणागतीनेच सर्व संकटांचा सामना करता येतो आणि माता चंद्रघंटा देवी आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. बोला चंद्रघंटा माते की जय. आता मनोकामना पूर्ण करणारी कथा ऐकूया. पुरातन काळात एका घनदाट जंगलाच्या जवळ श्रीपूर नावाचे एक समृद्ध राज्य होते. त्या राज्यात रामेश्वर नावाचा एक धनाढ्य व्यापारी राहत होता. तो आणि त्याची पत्नी ललिता खूप सुखाने राहत होते. त्यांचा मोठा व्यवसाय होता, त्यामुळे त्यांच्याकडे सर्व सुखसुविधा होत्या. पण त्यांच्या मनाला एक मोठी खंत होती, त्यांना मुलबाळ नव्हते. त्यांनी अनेक देवदेवतांची पूजा केली, मंत्रतंत्र केले, पण काहीच परिणाम झाला नाही. रामेश्वरच्या व्यवसायातही हळूहळू समस्या निर्माण होऊ लागल्या. काही वर्षांपूर्वी जो त्याचा व्यवसाय फुलत होता, त्याच व्यवसायात आता मोठे मोठे नुकसान होऊ लागले होते. ज्यांना त्याने कर्ज दिले होते ते लोक पैसे परत देत नव्हते आणि व्यवहारात फसवणूकही होऊ लागली होती. ललिता यामुळे खूप अस्वस्थ झाली आणि ती रोज देवीची प्रार्थना करायची. त्यांची आर्थिक परिस्थितीही खालावू लागली होती. रामेश्वर आणि ललिता खूप चिंतेत पडले. आर्थिक परिस्थितीची एवढी वाईट स्थिती आली की त्यांना त्यांचे घर विकण्याची वेळ आली. ज्या लोकांनी त्यांच्याकडून कर्ज घेतले होते त्यांनी पैसे परत करण्यास नकार दिला. या संकटांमुळे रामेश्वर निराश झाला आणि त्याने हळूहळू देवाच्या उपासनेपासून दूर होणे सुरू केले. त्याला आता कोणतीही आशा दिसत नव्हती. त्याला असे वाटत होते की ईश्वर त्याच्यावर क्रोधित आहे. ललिता मात्र ईश्वरावर अजूनही पूर्ण श्रद्धा ठेवून होती. ती नेहमी म्हणायची, जे काही आपल्या जीवनात घडते ते आपल्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ असते. पण आपण आपली श्रद्धा सोडू नये. देवी आपली नक्कीच मदत करेल. तिने रामेश्वरला देवी चंद्रघंटा देवीची उपासना करण्याचा सल्ला दिला. परंतु रामेश्वर आता इतका निराश झाला होता की त्याला कुठल्याही उपासनेत काहीच अर्थ दिसत नव्हता. एके रात्री ललिता झोपली असताना तिला एक दिव्य स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात माता चंद्रघंटा देवी प्रकट झाली आणि दिव्य स्वरात म्हणाली, ललिता, संकटाचे काळ सध्या तुझ्यावर आहे, पण तू माझ्या उपासनेत सातत्य ठेवल्यास सर्व संकटे दूर होतील. शनिवारी माझ्या विशेष व्रताचे पालन कर आणि तुझ्या पतीला हे व्रत करण्यास प्रवृत्त कर. 9 शनिवार आणि नवरात्रीत माझी पूजा करून उपवास कर. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी मी दूर करीन आणि तुमचे आयुष्य समृद्धीने भरून जाईल. ललिता सकाळी उठली आणि स्वप्नातील या आदेशाने प्रेरित झाली. तिने रामेश्वरला सर्व काही सांगितले. सुरुवातीला रामेश्वरला या स्वप्नावर विश्वास नव्हता, परंतु ललिताच्या आग्रहामुळे त्याने देवी चंद्रघंटा देवीची पूजा करण्याचे ठरवले. नवरात्रीचे दिवस आले आणि ललिता व रामेश्वरने शनिवारी देवी चंद्रघंटा देवीच्या व्रताला सुरुवात केली. त्यांनी शनिवारी उपवास केला, देवीची पूजा केली आणि तिच्या नामस्मरणात सातत्य ठेवले. त्यांच्या घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आली. पहिल्या काही आठवड्यांत त्यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही, पण त्यांनी त्यांचा विश्वास कायम ठेवला. 9व्या शनिवारपर्यंत रामेश्वरच्या व्यवसायात अचानक सुधारणा होऊ लागली. ज्या लोकांनी त्याला पैसे परत दिले नव्हते ते अचानक त्याच्याकडे येऊन पैसे परत करू लागले. त्याचे व्यवहार पुन्हा चालू झाले आणि त्याची प्रतिष्ठा पुन्हा वाढू लागली. हे सर्व पाहून रामेश्वरला एक अद्वितीय अनुभव येऊ लागला. त्याला देवीची शक्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. आर्थिक संकट हळूहळू संपुष्टात आले आणि एके दिवशी ललिता गर्भवती असल्याचे कळले. देवीच्या कृपेने त्यांना मूल होणार होता. ही बातमी ऐकून दोघेही खूप आनंदित झाले आणि देवीच्या आशीर्वादाबद्दल आभार मानले. काही महिन्यांनी ललिताने एक गोंडस मुलाला जन्म दिला. देवीच्या उपासनेमुळे त्यांच्या आयुष्यात संपूर्ण बदल झाला होता. नवरात्रीचे व्रत पूर्ण झाल्यावर एका रात्री रामेश्वरला एक दिव्य स्वप्न पडले. त्यात माता चंद्रघंटा देवी पुन्हा प्रकट झाली. देवीच्या चेहऱ्यावर शांततेचे तेज होते आणि ती त्याला म्हणाली, रामेश्वर, तुझी आणि ललिताची श्रद्धा मला प्रिय आहे. तुमच्यावर आलेली संकटे तुमच्या पूर्वजन्मातील काही पापांचे फळ होती, पण तुमच्या उपासनेने तुमच्यावर माझी कृपा झाली आहे. शनिवारी माझ्या व्रताचे पालन करणे हे केवळ एका पद्धतीने केलेले कर्म नसून त्यातून भक्ताला मानसिक आणि आध्यात्मिक शांती प्राप्त होते. या व्रताच्या महत्त्वामुळे तुम्ही तुमच्या सर्व संकटांवर मात केली आहे. रामेश्वरने आणि ललिताने देवीच्या चरणांवर डोके ठेवून आभार मानले.
त्यांना आता समजले की श्रद्धा आणि भक्तीनेच आपले जीवन बदलू शकते. देवीच्या कृपेने त्यांनी आपले सर्व दुःख संपवले आणि सुखी जीवनाची सुरुवात केली. या घटनेनंतर रामेश्वर आणि ललिताने शनिवारी देवी चंद्रघंटा देवीच्या व्रताचे महत्त्व सर्वांना सांगितले. गावातील इतर लोकांनीही हे व्रत करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्या व्रताचे महत्त्व संपूर्ण राज्यात पसरले. देवी चंद्रघंटा देवीची उपासना करणाऱ्यांची संकटे दूर होऊ लागली आणि त्यांच्या जीवनात शांती आणि समृद्धी प्राप्त होऊ लागली. मित्रांनो, श्रद्धा आणि भक्तीमुळेच आपल्याला आपले संकट दूर करण्याचे सामर्थ्य मिळते. देवी चंद्रघंटा देवीचे व्रत केल्याने भक्ताच्या जीवनात आलेले अडथळे दूर होतात आणि देवीची कृपा प्राप्त होते. भक्ताने विश्वासाने आणि सातत्याने देवीची उपासना केली तर देवी नक्कीच त्याच्या जीवनात प्रकाश आणते. आता मनोकामना पूर्ण करणारी आणखी एक कथा ऐकूया. भारतीय संस्कृतीत देवी दुर्गाच्या 9 रूपांपैकी एक माता चंद्रघंटा यांचे विशेष स्थान आहे. त्यांची श्रद्धा आणि भक्तीने पूजा करणाऱ्या भक्तांचा विश्वास आहे की त्या प्रत्येक संकटाला दूर करतात. या कथेत आपण पाहणार आहोत की माता तिच्या भक्तांच्या जीवनातील कठीण संघर्षांना कसे दूर करून त्यांना सुखशांतीच्या दिशेने कशाप्रकारे नेते. हरिपूर नावाच्या गावाला आधीच समृद्धी आणि आनंदासाठी ओळखले जात होते, पण गेल्या काही वर्षांत दुष्काळ आणि आर्थिक संकटाने त्याला प्रभावित केले होते. गावातील शेतकरी रामू खूप मेहनती होता, पण त्याच्या शेतात पाणी नव्हते. त्याची पत्नी सीता हिलासुद्धा सारखी चिंता लागलेली असायची. अहो, आपण सर्व प्रयत्न केले आहेत, पण आता आपल्याला काहीतरी वेगळे करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे आता खाण्यासाठीही काहीच नाही, सीता म्हणाली. मी सर्व काही केले आहे, पण असे वाटते की आपल्याला काही शाप आहे, रामूने निराशेत उत्तर दिले. सुमन गावातील एक आणखी महिला, तिचा पती मोहन आणि मुलींच्या आरोग्य समस्यांशी लढत होती. मोहनचे आरोग्य दिवसेंदिवस खराब होत जात होते. सुमनने प्रत्येक प्रकारचे उपचार केले, पण परिस्थितीत काही सुधारणा झाली नाही. अशाच प्रकारे गावात हळूहळू निराशा पसरू लागली. प्रत्येकाच्या घरात काही ना काही समस्या होती, त्यामुळे लोक एकमेकांवर आरोप करू लागले आणि नशिबाला दोष देऊ लागले. गावातली परिस्थिती आणखीच वाईट झाली. दुष्काळामुळे पिके खराब झाली आणि शेतकरी त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ होते. रामूची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. एके दिवशी रामूने पाहिले की त्याचा शेजारी सतीश शेतात जनावरांना सोडून पळून गेला आहे. हे पाहून रामूला चिंता वाटली की असे झाले तर गावकऱ्यांचे जे थोडंफार शिल्लक राहिलेले पीक आहे त्याचे सुद्धा नुकसान होईल. सतीश, तुम्ही असे का करत आहात? आपण एकत्र येऊन एकमेकांना मदत करायला हवी, रामूने सतीशला समजावण्याचा प्रयत्न केला. काय फरक पडतो रामू, प्रत्येकजण स्वतःसाठीच जगत आहे. माझ्या जनावरांना भूक लागली होती म्हणून मी त्यांना जंगलात सोडले, पण ती चरत चरत तुमच्या शेतात आली, त्याला मी काय करणार? सतीशने उद्धटपणे उत्तर दिले. रामू सतीशला काहीच बोलला नाही आणि गुपचूप तिथून निघून गेला. रामू घरी आला आणि संध्याकाळी जेवून तो झोपून गेला. रात्री रामूने स्वप्नात पाहिले की माता चंद्रघंटा त्याला बोलावत आहे. त्याने मातेला स्पष्टपणे पाहिले, जिच्या डोक्यावर चंद्रासारखे केस होते आणि हातात एक घंटा होती. मातेने सांगितले, हे पुत्र, माझ्याजवळ ये, मी तुझे सर्व दुःख सर्व समस्या दूर करेन. मातेला स्वप्नात पाहून रामू खडबडून जागा झाला. रामूने जागे होताच मनाशी ठरवले की तो मातेची आराधना करेल. तो गावाच्या मंदिरात गेला जिथे आधीच काही भक्त उपस्थित होते. तिथे रामूने देवीच्या मूर्तीसमोर दीप जलवले आणि प्रार्थना केली. सुमननेही रामूच्या व्रताबद्दल ऐकले आणि तिने मनाशी ठरवले की तीही मातेची आराधना करेल. तिने विचार केला की मी मातेकडे प्रार्थना करेन की माझ्या कुटुंबाचे आरोग्य ठीक व्हावे. रामूने प्रत्येक सोमवारी उपवास ठेवण्याचे ठरवले. त्याने मनाशी ठरवले की तो सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यमनाने मातेची आराधना करेल. त्याने गावाच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा अर्चा केली आणि मातेला भोग अर्पित केला. दुसरीकडे सुमनने प्रत्येक मंगळवारी उपवास ठेवण्याचा निर्णय घेतला. तिने पूर्ण मनाने प्रार्थना केली की मातेने तिच्या कुटुंबाला स्वस्थ ठेवून चांगले आरोग्य प्रदान करावे
उपवासाच्या काळात रामूने मनाच्या शुद्धतेने मातेची आराधना केली. तो प्रत्येक दिवशी माता चंद्रघंटाच्या मंत्राचा जप करत असे आणि त्यांच्या कृपेकरिता प्रार्थना करत असे. एका दिवशी रामूने पाहिले की त्याच्या शेतात अचानक थोडा पाऊस पडत आहे. त्याने विचार केला की हे मातेचीच कृपा आहे. त्याच्या मनात आशा जागली की कदाचित आता त्याची पिके ठीक होणार आहेत. सुमनेही आपल्या पती मोहनच्या तब्येतमध्ये सुधारणा पाहिली. तिने मोहनला सांगितले, माझ्या लक्षात येते की माता आपल्यावर कृपा करत आहेत, आपल्याला त्यांचे आभार मानायला हवेत. एका आठवड्यानंतर रामूने पाहिले की त्याच्या पिकांची वाढ होऊ लागली आहे. गावातील इतर शेतकरी आश्चर्यचकित झाले की रामूचे नशीब अचानक कसे बदलले. हे तर चमत्कार आहे, गावातील काही लोक म्हणाले. सुमनने पाहिले की मोहनची तब्येतही दिवसेंदिवस सुधारत आहे. मुलगीसुद्धा आता आनंदी राहू लागली होती. सुमनने ठरवले की ती माता चंद्रघंटाचा एक भव्य उत्सव साजरा करेल. गावातील सर्व लोक उत्सवात भाग घेण्यासाठी सज्ज होऊ लागले. सुमन आणि रामूने मिळून एक भव्य पूजा आयोजित केली. गावातील सर्व भक्तांना आमंत्रित करण्यात आले. उत्सवाच्या दिवशी गावात हलचल माजली. सर्व लोक आनंदाने उत्सवात सहभाग घेऊ लागले. रामू आणि सुमनने मिळून मंदिराला सजवले. त्यांनी रंगबिरंगी फुलांनी मंडप सजवला आणि दीप जाळले. गावातील वृद्धांनी मातेची पूजा करण्याच्या तयारीत मदत केली. पूजेच्या काळात रामूने त्याचे अनुभव सर्वांना सांगितले की माता चंद्रघंटाने त्याला कशी मदत केली. त्याने सांगितले, मातेच्या कृपेनेच माझे शेत हिरवेगार झाले आहे. सुमनेही तिचे अनुभव सांगितले, मातेने माझ्या कुटुंबाला स्वस्थ केले आहे, आम्ही त्यांचे आभारी आहोत. गावातील इतर लोकही त्यांचे अनुभव सांगू लागले. त्यांनी सांगितले की माता चंद्रघंटाची उपासना करून त्यांनाही सुख आणि शांती मिळाली आहे. पूजेच्या अखेरीस अचानक मंदिराची घंटा वाजली. सर्व भक्तांनी पाहिले की माता चंद्रघंटाच्या मूर्तीभोवती एक दिव्य प्रकाश पसरला आहे. भक्तांनी मातेचे दर्शन घेतले. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. रामूने मातेच्या चरणांवर होऊन म्हटले, हे माता, तुमच्या आशीर्वादामुळेच मी यशस्वी झालो आहे. सुमननेही मातेकडे प्रार्थना केली, हे माता, तुम्ही सदैव आमचे रक्षण करा. गावातील लोकांनी मातेच्या महिमेचे गाणे गायला सुरुवात केली. सर्वांनी मिळून मातेची आरती केली आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गावात आनंद पुन्हा आले, पण संघर्ष अद्याप संपले नव्हते. गावातील एक धनिक व्यक्तीने रामूच्या यशाकडे पाहून त्याच्या पिकांचे नुकसान करण्याचे ठरविले. धनिकाने सतीशला रामूच्या विरोधात भडकवले, पहा, रामू तुमच्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहे, तुला देखील त्याच्याप्रमाणे काहीतरी करणे आवश्यक आहे. सतीशने हे ऐकून त्याच्या शेतात आग लावण्याचा बेत ठरवला, जेणेकरून रामूला नुकसान होईल. पण रामूने माता चंद्रघंटाच्या कृपेने हे सर्व जाणून घेतले. मला माझ्या शेताची रक्षा करावी लागेल, रामूच्या मनात विचार येताच त्याने ताबडतोब त्याच्या शेताकडे धाव घेतली. जेव्हा रामू त्याच्या शेतात पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की सतीश तिथे आग लावण्याचा प्रयत्न करत आहे. रामूने त्याला थांबवण्याचे प्रयत्न केले. सतीश, तुम्ही असे का करत आहात? आपण सर्वांनी एकत्र येऊन संकटाला सामोरे जायला हवे. रामूने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काय केले आहे? तुम्ही स्वतःच श्रीमंत झाला आहात. सतीशने रागात सांगितले. यावेळेस रामूने माता चंद्रघंटाला स्मरण केले आणि मनाने प्रार्थना केली. जशी त्याने प्रार्थना केली, आकाशात वीज चमकली आणि पाऊस पडू लागला. पावसाने आगीला विझवले आणि सतीशचा बेत नाकाम झाला. सतीशने रामूला पाहिले आणि त्याला समजले की त्याने केलेल्या चुकीमुळे तो संकटात आहे. तो रामूच्या पायाशी पडला. मला माफ कर, मी चूक केली, सतीश म्हणाला. या घटनेनंतर गावात एक नवीन एकतेचा संचार झाला. रामू आणि सतीशने गावाच्या भल्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. गावातील लोक आता एकत्र येऊन माता चंद्रघंटाची पूजा करत होते. त्यांना माहिती होते की मातेच्या कृपेने त्यांच्या जीवनात आनंद आले आहे. गावात आता सर्व लोक एक नवीन आशा घेऊन जगायला लागले होते. त्यांना माहीत होते की माता चंद्रघंटा सदैव त्यांच्या बरोबर आहेत, त्यांना संकटांतून मुक्त करण्यासाठी. गावात आता दरवर्षी माता चंद्रघंटाच्या भव्य उत्सवाचे आयोजन केले जाऊ लागले. सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीने या उत्सवात भाग घेत होते. रामूने गावातील मुलांसाठी एक स्पर्धा आयोजित केली
ज्यामध्ये ते मातेच्या आराधनासाठी गाणी गात होते. सुमनने महिलांसाठी मेहंदी स्पर्धा आयोजित केली. गावातील वृद्धांनी मातेच्या महिमेबद्दल कहाण्या सांगितल्या. एक दिवस एक साधू बाबा गावात आले. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले, तुमच्या भक्ती आणि एकतेने मातेच्या कृपेला आमंत्रित केले आहे. तुम्हाला सर्वांनी मिळून मातेची पूजा करावी लागेल. सर्व भक्तांनी साधू बाबांच्या बोलण्याकडे लक्ष दिले आणि त्यांच्या श्रद्धेला आणखी गाढ करण्याचा संकल्प केला. गावात आता आनंद बिंबलेला होता. रामूची पिके भरभराट होती आणि सुमनचे कुटुंब स्वस्थ आणि आनंदी होते. त्याचबरोबर गावातील सर्व लोकांच्या वेगवेगळ्या समस्या संपल्या होत्या. रामूने गावातील मुलांसाठी एक पुस्तकालय उघडले, ज्यामुळे त्यांना चांगली शिक्षा मिळवता येईल. सुमननेही गावातील महिलांसाठी एक साक्षरता कार्यक्रम चालवला, ज्यामुळे सर्व महिलांना आत्मनिर्भर बनवता येईल. मित्रांनो, जर आपण सच्च्या मनाने कोणत्याही देवी किंवा देवतेची आराधना करतो, तेव्हा ते आपल्या संकटांचे समाधान नक्कीच करतात. राम आणि सुमनची कथा हे दर्शवते की मातेच्या कृपेने सर्व संकटे दूर होऊ शकतात आणि एक आनंदी जीवन जगणे शक्य आहे. गावात आता सर्व लोक एक नवीन आशा घेऊन जगायला लागले होते. त्यांना माहीत आहे की माता चंद्रघंटा सदैव त्यांच्या बरोबर आहेत, त्यांना संकटांतून मुक्त करण्यासाठी. ही कथा फक्त माता चंद्रघंटाची महिमा नाही, तर मानवतेची शक्ती आणि विश्वासाची कथा आहे. हे आपल्याला सांगते की कितीही अडचणी का असोत, सच्च्या मनाने केलेली प्रार्थना आणि श्रद्धेने आपण आपल्या जीवनाला यशस्वी बनवू शकतो. प्रिय भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओमध्ये शास्त्रानुसार दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता राणी असे नक्की लिहा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.